सुस्वागतम. लग्नाची विडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राजश्री आणि सिंधूचा फोन झाल्यानंतर सावी सिंधूला म्हणते की आई, आपण आता पोलीस काकांच्या घरी जाणार आहोत का? सिंधू म्हणते हो, त्यांनी तुझ्यासाठी पूजा ठेवली आहे सावी. तर सावी म्हणते की आई, तुला माहीत आहे का, ज्या वेळेस मी पोलीस काकांच्या घरी होते ना, तेव्हा आजी आणि आजोबांनी माझी खूप काळजी घेतली आणि माझे लाडसुद्धा केले. तेव्हा सिंधूसुद्धा खूप खुश झालेली असते. आता मी विनूच्या आजी आजोबांना आजी आजोबाच म्हणणार. तेव्हा सिंधू म्हणते की एका मुलीची खूप मज्जा आहे. तेवढ्यात तान्वी म्हणते की सावी, तू रुक्मिणी आजीला कोणत्या नावाने हाक मारती सांगू का? तर बोट करत सावी म्हणते चूप. तर लगेच हसतच तान्वी म्हणते की अगं सिंधू, वेणू आणि सावी रुक्मिणी आजीला डेंजर आजी म्हणून हाक मारतात. तेव्हा सिंधू म्हणते की सावी, मोठ्यांशी आज असं बोलायचं नाही. तर कान पकडून सावी ही सिंधूची माफी मागते. सिंधू म्हणते की आण्वी, तू एक काम कर ना, सावीसाठी पूजा ठेवली ना, तेव्हा तू तिच्यासाठी ड्रेस मटेरियल आणशील का? मग मी तिच्यासाठी एक छान ड्रेस शिवील. तर सावी खुश होऊन म्हणते की माझ्यासाठी नवीन ड्रेस का आई? तर सिंधू म्हणते की तुझ्यासाठी पूजा ठेवली ना, तर तुला नवीन ड्रेस छान दिसेल. इकडे आता मधू आणि राघव बेडरूममध्ये असतात. तर दोघेही एकमेकांबरोबर बोलत नसतात. तेव्हा राघवकडे बघत मधू विचार करते की मी राघवशी बोलले ते काही चुकीचं केलंय का? पण मी माझ्या मनातलं राघवला सांगितलं नाही तर त्याला हे कळलंच नसतं. मधू विचार करते की आता मला राघवची समजूत काढायलाच हवी. आमच्या दोघांमध्ये वाद होत आहेत ना, हे सिंधूला कळता कामा नाही, नाही तर ती सिंधू त्याचा फायदा उचलेल आणि राघव सिंधू कधीच एकत्र येता कामा नाही, असा आता मधूने विचार केलेला असतो. त्यानंतर मधू म्हणते की राघव, मी काय म्हणते, उद्या तू सिंधू आणि सावीला आणायला जाणार आहे ना, तेव्हा मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे. उठून बसत राघव म्हणतो की फक्त मला बरं वाटव ना, म्हणून तू बोलू नकोस मधू. वा मधू म्हणते की मी मनापासून बोलते राघव. मधू म्हणते, अरे राघव, मी या घरची मोठी सून आहे आणि उद्या सावी पहिल्यांदा मुलगी म्हणून या घरी येणार आहे ना, तेव्हा तिचा पाहुणचार नको का करायला? तेव्हा राघव, पाहुणचार हा पाहुण्यांचा करायचा असतो असे आता मधूला बोलतो. मधू म्हणते की सावीचं या घरात खूप छान स्वागत व्हावं असं मला वाटतंय, म्हणून मी येऊ राहिले. तर राघव म्हणतो ठीक आहे. इकडे आता राजश्रीने सत्यनारायण पूजाची सर्व तयारी केलेली असते. तेव्हा ती तयारी बघून आता काकूही हाताची घडी घालून त्यांच्याकडे बघत असते. तर तेवढ्यात मधू आणि राघव तिथे येतात. तर राघव म्हणतो की आई बाबा, मी सावीला आणायला चाललोय बरं का? तेव्हा काकू म्हणते की कोणी कुठेही जाणार नाही. तर राघव म्हणतो का? तर काकू म्हणते की आज ही जी पूजा ठेवली ना, ती मला अजिबात मान्य नाही. तेव्हा राघव म्हणतो का मान्य नाही काकू? काकू म्हणते की मी सांगते ना राघव, तू हट्टीपणा करू नकोस, आज ही पूजा होणार नाही म्हणजे नाही. तेव्हा रत्नाकर म्हणतो की हे अति होतंय बरं का वहिनी? तर राघव म्हणतो की आज पूजा होणार म्हणजे होणार. तेवढ्यात ऋतुजा आणि रेशमासुद्धा तिथे आलेले असतात. राघव म्हणतो की आणि ती पूजा ठरलेल्या वेळातच होणार. तर काकू म्हणते की माझी परवानगी नसताना तू पूजा करणार का राघव? राघव म्हणतो की करणार आहे, कारण ही पूजा माझ्या मुलीसाठी ठेवली. तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो. त्यानंतर राघव पुन्हा प्रेमाने काकूजवळ येऊन काकूचा हात धरतो आणि म्हणतो की मी तुझ्यासोबत असं बोलायला नको होतो, पण काकू, माझ्या आनंदासाठी तू ही पूजा करायला परवानगी देशील का? तेव्हा डोळ्यात पाणी आणत काकू म्हणते की तुला माहीत आहे ना, तू असं सांगितलं तर मी कधीच तुला नाकारू शकत नाही. तेव्हा राघव म्हणतो की थँक्यू काकू. तेव्हा काकूने परवानगी दिलेली ऐकून लगेच ऋतुजा रेशमाला म्हणते की आज जाम मज्जा येणार आहे. राघवची वाईफ आणि राघवची एक्स वाईफ दोघीही एकत्र येणार आहेत आणि मोठा फटाका उडणार आहे. तर इकडे आता सिंधू ही सावीची तयारी करू लागते. दरवाजावर टकटक असा आवाज येऊन राघव आणि मधू तिथे येतात. तर सावी पळतच राघवला मिठी मारते आणि राघव आता सावीसाठी आणलेला ड्रेस सावीला देतो. तेव्हा सिंधू म्हणते की पण सावीने ऑलरेडी नवीन ड्रेस घातला. तर सावी म्हणते की आईने माझ्यासाठी शिवलाय कसा आहे? राघव म्हणतो की ड्रेस खूप छान आहे आणि तू या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसतेस. तेव्हा सिंधू म्हणते झालं तर मग आज पूजेला सावी हा ड्रेस घालणार. तेव्हा राघव म्हणतो की आजपर्यंत सावीने आईने शिवलेलेच ड्रेस घातलेत, पण आज पहिल्यांदा बाबांनी आणलेला ड्रेस सावी घालणार आहे. सिंधू म्हणते की तुमच्या आवडीचा ड्रेस सावी पुन्हा कधीतरी घालेल, पण आज हाच ड्रेस राहू द्या. राघव म्हणतो ठीक आहे, आपण सावीलाच विचारू. आणि राघव म्हणतो सावी बाळा, आज तुला बाबांनी आणलेला ड्रेस घालायचा की आईने शिवलेला ड्रेस घालायचा? राघव म्हणतो सावी, तू स्वतः हा ड्रेस बघ आणि ठरव बरं. त्यानंतर सावी आता राघवनं आणलेला ड्रेस बघते आणि तो ड्रेस बघून म्हणते की मी आईने शिवलेला ड्रेस तर नेहमीच घालते, आज पहिल्यांदा मला बाबांनी ड्रेस आणला तेव्हा मी हाच ड्रेस घालणार.
तर राघव खूप खुश होतो. तेव्हा सावी म्हणते की आई घालू ना, तर सिंधू म्हणते की घाल. तेव्हा सावी आता ड्रेस चेंज करायला जाते, तर सिंधू राघवला म्हणते की ड्रेस तर खूप छान आहे, पण सावीला अशा महागड्या ड्रेसची सवय लावू नका. तेवढ्यात आता राघवचे लक्ष सिंधूच्या हाताकडे जाते, तर सिंधूच्या हातातून रक्त येत असते. राघव म्हणतो, सिंधू तुझ्या हाताला काय लागलं? तेव्हा सिंधू म्हणते, काही नाही, ते ड्रेस शिवताना ना कात्री लागली. ते बघून आता राघव पटकन सिंधूचा हात आपल्या हातात धरतो आणि म्हणतो, केवढं लागलंय सिंधू तुला, आणि टीटीचं इंजेक्शन घेतलंय का? तेव्हा राघवने धरलेला हात बघून आता मधुचा मोठा जळफळाट झालेला असतो. राघव म्हणतो की सिंधू, कमीत कमी मलम वगैरे काही लावलाय का? तर राघव लगेच पुन्हा सिंधूचा हात धरतो आणि लगेच फर्स्ट एडच्या बॉक्समधून सिंधूच्या हाताला मलम लावतो. त्यानंतर राघव हा सिंधूचा हात धरून सिंधूला सोप्यावर बसवतो आणि फर्स्ट एडच्या बॉक्समधून लगेच डेटॉल बाहेर काढून राघव म्हणतो की जखम क्लीन केली होतीस का? तर सिंधू म्हणते, पाण्यात क्लीन केली होती. तेव्हा डेटॉलने आता राघव हा सिंधूची जखम क्लीन करून सिंधूच्या जखमेवर प्रेमाची फुंकर मारतो आणि बँडेज लावतो. तेव्हा राघवचे ते सिंधूवरचे प्रेम बघून आता मधूचा जागीच धूर निघालेला असतो. तेव्हा ते प्रेम बघून लगेच मधुला अन्वीचे शब्द आठवतात. अन्वीने सांगितलेले असते की अगं, राघव मामा आणि सिम्मा दोघेही एकमेकांवरती खूप प्रेम करतात, आणि तुझी ती फेवरेट फिलॉसॉफर सून आहे ना, तिने त्या दोघांना वेगळं केलंय, असे आता अन्वीने काकूला सांगितलेले बोलणे मधुला आठवते. तर आता जखमेवर बँडेज लावताच राघव हा एकटक नजरेने सिंधूकडे बघत असतो, तर सिंधू राघवकडे, आणि त्या दोघांचे ते प्रेम बघून इकडे मधूचा मोठा जळफळाट होत असतो. मधूच्या अंगाची लाई लाई झालेली असते आणि क्षणात मधू ही तिथेच असलेला तांब्याला जोराने हात मारते आणि मधूच्या हाताला लागलेली असते. तेव्हा भानावर येत राघव आणि सिंधू मधूकडे बघतात आणि जाऊ लागतात, तर तेवढ्यात सावी ही बाबा अशी हाक मारत तिथे येते. तर सावीने आता नवीन ड्रेस घातलेला असतो. तर आता सावी तिचा ड्रेस राघवला दाखवते आणि म्हणते की बाबा, आता या ड्रेसवर मॅचिंग काय घालू तुम्हीच सांगा ना. आणि राघवचा हात धरत सावी आता राघवला आतमध्ये घेऊन जाते आणि लगेच सिंधू आता मधूचा हात धरत मधूला फर्स्ट एडची ट्रीटमेंट देऊ लागते आणि म्हणते, काय झालं, कुठे लक्ष होतं तुमचं मधुताई? सिंधू म्हणते की मधुताई, एवढा त्रास कशाला करून घ्यायचा? तर मधू म्हणते की काय बोलते सिंधू तू, मी ते पाणी घ्यायला गेले आणि माझा त्या तांब्याला हात लागला. सिंधू म्हणते की तुमचा हात चुकून टेबलवर लागला नाही, मला माहीत आहे, तेव्हा माझ्याशी खोटं बोलू नका. सिंधू म्हणते, मी कधीच तुमच्या आणि राघवच्या मध्ये येणार नाही. तर मधू म्हणते की कायम तू आमच्यामध्ये आलीस आणि माझं हक्काचं सुख हिरावून घेतलंस, आणि आत्ता सुद्धा तू तेच करतेस सिंधू. मधू म्हणते की तुला राघवला सोडून जायचंच नव्हतं, नेहमीच तू नाटकं करतेस. सिंधू म्हणते की पटकन सावीला ॲक्सेप्ट करणं तुमच्यासाठी खूप अवघड आहे, म्हणूनच मी सावीला घेऊन निघाले होते. पण राघवने काय केले, ते सरळ सावीला घेऊन घरी निघाले, तेव्हा मी काय करायला पाहिजे होतं? सिंधू म्हणते की सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात, ती शोधण्यासाठी शांत राहायचं असतं आणि त्यासाठी संयम ठेवायचा राहतो. तेव्हा प्लीज तुम्ही शांत रहा आणि निश्चिंत रहा. मधू म्हणते की सिंधू, तू मला माझ्यापासून अंकुरला वेगळं केलंय, तेव्हा तू आता कुणाची जरी ढाल केली ना, तरी मला राघवपासून वेगळं करू शकत नाहीस, तू आमच्यामध्ये येऊ शकत नाही आणि मी तसे होऊ देणार नाही, असे आता मधू सिंधूला बोलते. इकडे आता ऋतुजा आणि रेश्मा ऋतुराज सोबत बोलत असतात. तेव्हा ऋतुराज म्हणतो की आता सिंधू या घरात आली, तेव्हा राघव आता सगळी इस्टेट त्याच्या मुलाच्या नावे करील आणि आता त्याला मुलगीसुद्धा आली. ते की रेश्मा झाली ना आता तुमच्या लग्नाला एवढी वर्ष, तुम्हाला सुद्धा मूल व्हायला पाहिजे, कळत नाही का तुम्हाला? रेश्मा म्हणते की मी एकटीने मनावर घेऊन कुठे मूल होणार आहे का? ऋतुराज म्हणतो की अहो चिरंजीव ऋषभ, ऐकताय ना, लवकरात लवकर आम्हाला आजी आजोबा करा. इकडे आता काकू राघव मधू आणि विनूचा फोटो घेऊन येते आणि रत्नाकर राजेश्री आणि ऋतुराज सर्वांना तो फोटो दाखवत म्हणते की कसं वाटलाय हा फोटो. काकू तो फोटो लावायला जाते तर दरवाज्यात सिंधू सावी आणि राघव आलेले असतात. तेव्हा सावी लगेचच राजेश्री रत्नाकरला म्हणते की आजी आजोबा मी आली. तर सर्वजण आता सावीकडे बघतात आणि पटकन राजेश्री रत्नाकर हे दरवाजाकडे येतात. तर विनू आणि सावी एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर राजेश्री काकूला आणि सर्वांना सांगते की तुम्ही काय करता तिकडे, या इकडे पटकन. त्यानंतर आता प्रेमाने राजेश्री ही राघव सिंधू आणि सावीचे औक्षण करते आणि त्यानंतर सावीची दृष्ट काढते. त्यानंतर राजेश्री आता ताटामध्ये कुंकवाचे पाणी घेऊन येते आणि सावीला म्हणते की सावी आता या कुंकवाच्या पाण्यात पाय ठेव आणि आतमध्ये. तेव्हा सावी म्हणते की मग या पाण्यामुळे माझ्या पायावर रेड फिंगरप्रिंट उठतील ना? तेव्हा सावी म्हणते की अगं हे लक्ष्मीचे पावलं आहेत.
आणि आता इकडे सर्वजण सावीकडे बघत असताना काकूच्या पत्राला आता दिव्याच्या धक्क्याने आग लागते आणि काकूचा पत्र पेटलेला असतो आणि सर्वांचे लक्ष इकडे सावीकडे असते. पण आता तेवढ्याच सिंधूचे लक्ष काकूच्या साडीच्या पदराकडे जाते आणि काकूच्या साडीच्या पदराने पेट घेतलेला असतो. तर त्याच वेळेस पाय उचलून सावी ही कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवत पळत पळतच आतमध्ये जाते आणि आता लक्ष्मीच्या पावलाने सावीने रत्नपारख्यांच्या घरात प्रवेश केलेला असतो. त्याचबरोबर आता इकडे सिंधू पळतच काकूचा पदर आपल्या हाताने विझवते. तर लगेचच आज सिंधूने काकूला वाचवलेले असते. आणि आता ऋतुजा आणि रेशम्या म्हणतात की हा तर मोठा अपशकून आहे. तेव्हा रत्नाकर म्हणतो की हा अपशकून नाही तर शुभ शकून आहे. तर लगेच सावी म्हणते की आजी लक्ष्मीचे पावलं बघ आणि काकू ते लक्ष्मीचे पावलं बघते. आणि लगेचच सावी म्हणते की म्हणजे आईसुद्धा या घरची लक्ष्मी आहे. तेव्हा ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सिंधूला सुद्धा त्या घरची लक्ष्मी करून लक्ष्मीच्या पावलांनी सावी ही आतमध्ये आलेली असते. तर कसे वाटले राघव सिंधूचे प्रेम आणि सावीचे लक्ष्मीचे पावलं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.